छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची आठवण रहावी या संकल्पनेतून दिवाळी सणानिमित्त कळंबपोई या गावी धक्का ग्रुप आयोजित भव्य गडकिल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील वर्षी कुमार आरव बोराडे यांनी लोहगड प्रतिकृती साकारून प्रथम क्रमांक पटकावल्याने धक्का ग्रुपच्या वतीनं त्याचा सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला होता. पोई इथं होत असलेल्या किल्ले स्पर्धेमध्ये अनेक एकापेक्षा एक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात. धक्का ग्रुप किल्ले स्पर्धांचं हे सातवं वर्ष असून यावर्षी पोई गावामध्ये हुबेहूब 9 किल्ल्याच्या प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या. याचं परीक्षण करण्यासाठी नेरळ येथील प्रथमेश कर्णिक, श्याम कडव, प्रथमेश देशमुख, राहुल साळुंखे यांना निमंत्रित करून किल्ले स्पर्धेचे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले. यावेळी सज्जनगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारणाऱ्या कुमार सिद्धेश काशीनाथ भोईर यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय, तर द्वितीय क्रमांक कुमार आरव बोराडे प्रतापगड, तर कुमार बळीराम राणे, किरण राणे सिंधुदुर्ग यांना तृतीय क्रमांकांनी सन्मानित करण्यात येणार असल्याचं धक्का ग्रुप पोई यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. आज आपण कळंब पोई इथे आहोत आणि या कळंब पोईमध्ये दिवाळी सणानिमित्त एकापेक्षा एक असे किल्ल्यांचे छायाचित्रासहित अतिशय सुंदर असे किल्ल्यांची रचना केलेली आहे आणि मुलांच्या प्रोत्साहनाकरता किल्ले स्पर्धा ठेवलेली आहे. आपण जे पर्यवेक्षक आहेत आपण त्यांना विचारूया तर काय वाटते नेमकी आपण ही किल्ले स्पर्धा बघून. आपण धक्का ग्रुप पोईच्या माध्यमातून गेली 5 वर्ष पोई गावामध्ये किल्ले स्पर्धा भरवण्यात येते. उद्देश एवढाच आहे, दिवाळीमध्ये किल्ले प्रत्येक घरोघरी व्हावे त्याचं कारण एवढंच आहे की या लहान मुलांना किल्ल्यांबद्दल माहिती मिळावी, किल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपण या रायगड नगरीत राहतोय तर संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांचं जतन व्हावं, त्याचं संरक्षण व्हावं या उद्देशातून ही गडकिल्ले स्पर्धा घेण्यात यावी असं माझं मत आहे. या किल्ल्यांचे ज्यावेळेस तुम्ही परीक्षण करत असता त्यावेळेचे ज्यांनी किल्ले ज्या मुलांनी बनवलेले आहेत ते तुम्हाला माहिती देतात, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? आम्ही परीक्षण करतोय आणि त्यातून त्यांचा क्रमांक येणार आहे या उद्देशाने का होईना ते इतिहास वाचतात ही फार मोठी संकल्पना धक्का ग्रुपनी राबवलेली आहे. आम्हाला कळतं की आज ही मुलं लहान आहेत, ती पाठांतर करून ही माहिती सांगतात, पण ते पाठांतर होणं आणि त्यातून एक किल्ल्याविषयी आत्मीयता निर्माण होणं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी लहान असताना सिंधुदुर्ग किल्ला बनवला होता आणि त्याच्यानंतर मी हट्ट केला होता, मला उत्तेजनार्थ मिळालं होतं नेरळमध्ये, त्यानंतर मी हट्ट केला होता की मला तो किल्ला पाहायचा आहे. किती वर्ष आवड जेव्हा निर्माण होईल ना तेव्हाच आपण महाराजांचा इतिहास जाणून घेऊ. साधारणतः किती किल्ले या पोईगावामध्ये बनवले गेलेले आहेत? एकूण 9 किल्ले बनवण्यात आलेले आहेत, त्यापैकी सज्जनगड, प्रतापगड, सिंहगड, म्हणजे तुम्ही जर पाहू शकता जसा जसा महाराजांचा इतिहास चित्रपटांद्वारे दाखवला जातोय तसा तसा त्या किल्ल्यांमध्येही दिसतोय. आम्ही मशाल दौड करतो, पोईमधले अनेक लोक आहेत, त्यापैकी सज्जनगड, सिंहगड, प्रतापगड या तिन्ही किल्ल्यांवरून आपण पोई गावात नेरळ गावामध्ये मशाल ती ज्योत आणलेली आहे आणि तेच किल्ले आज इथे बनवलेले बघायला मिळतात. खूप चांगलं वाटतंय आणि मुळात हे जे लहान मुलं आहेत हे त्याचा अभ्यास करतात, त्याचं पाठांतर करतात आणि पुढे जाऊन त्यांना ते किल्ले बघण्याची, किल्ले फिरण्याची, किल्ल्यावरती भ्रमंती करण्याची आणि महाराजांचा खरा इतिहास जाणून घेण्याची आवड निर्माण होईल हीच आशा आहे. तू आज जो काही किल्ला बनवलाय आणि किल्ल्या संदर्भात माहिती सांगितली काय वाटतं? हा जो मी किल्ला बनवतो एकट्यानं बनवून माझ्या भावाने मला मदत केलेली आहे आणि हा किल्ला बनवताना मी 4 दिवस सतत 4 दिवस मेहनत केलेली आहे आम्ही आणि काल आम्ही 4 वाजेपर्यंत जागून हे जे पुट्टा काम असतं ते केलेलं आहे.